कमी अधिक प्रमाणात सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठी लगबग सुरू झाली. जळगाव जिल्ह्यात गेले 4 दिवस दमदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी कपाशी आणि मक्याच्या पेरणीला सुरुवात केली आहे. बोंडाळीमुळं मात्र कपाशीचा पेरा यंदा घटला आहे. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं जळगाव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी कापूस तसंच मका पिकाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. खरं तर राज्यात अद्याप पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस झाला नाही, मात्र असं असतानाही शेतकरी हे धाडस करतायत. जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, उडीद, मूग आणि सोयाबीन ह्या खरीप पिकांची पेरणी अद्याप सुरू झाली नाही. गेल्या 4 दिवसांपासून पावसानं सतत हुलकावणी दिल्यानं पेरणी करावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. दरम्यान कापसाची पेरणी सुरू असली तरी गेल्या वर्षी कापसावर आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावानं अनेक शेतकऱ्यांनी कापसाचं क्षेत्र यंदा घटवलंय. गेल्या वर्षी सोयाबीनला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी नाराज असून यंदा सोयाबीनचा पेरा घटवला आहे. मागच्या वर्षी बोंडाळीमुळे पुष्कळ नुकसान, म्हणजे निम्मे उत्पादनात निम्मे घट आलेली आहे. सोयाबीन मध्येही तसंच. सोयाबीनची मी 14 एकर लागवड केलेली होती, मला फक्त 20 क्विंटल सोयाबीन झालेलं आहे. आणि काय परवडणार, 2000 रुपये क्विंटलने ते सोयाबीन विकलं गेलं तर शेतकऱ्याच्या बियाण्याचे सुद्धा पैसे निघाले नाही, तर शेतकरी काय करणार आहे. मागच्या वर्षी बोंडाळीचं प्रमाण जास्त असल्यामुळे आम्ही पण कापूस कमी करून टाकला. मागच्या वर्षी माझा 8 एकर होता, यावर्षी मी फक्त 3.5 एकर लावलेला आहे. जळगाव जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असली तरी पेरणीसाठी आवश्यक पाऊस न पडल्यानं शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय. दरम्यान यंदा कापसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील सुरुवातीच्या काही वेचण्या झाल्यावर फरदड न घेता कापूस उपटून फेकण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. विकास भदाणे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.